तो हा काळा पडव की गँग्री होईल की हलका पडव याच्याकरता त्यांनी सांगितलं की जे पुण्यामध्ये अवेलेबल नाही तो डॉक्टर नाही आपल्या हॉस्पिटल नाही अवेलेबल शिवदास वाघमोडे महाराष्ट्र खिलाड़ी महासंघ प्रदेश अध्यक्ष चार दिवसापूर्वी आंबापूर गावात साखर तालुक्यामध्ये आंबापूर गावात एक 12-13 वर्षाचा मुलगा विहिरीमध्ये पडला होता। त्याला उपचारासाठी सेवा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले। तिथं ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला हेड इंजुरी व हात फ्रॅक्चर आहे। त्याच्यानंतर हेड इंजुरीचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं म्हणून पेशंटच्या नातेवाईकांना त्यांनी डॉक्टरांनी 50,000 रुपये डिपॉझिट जमा करण्यास सांगितले। पण पेशंटच्या नातेवाईकांची परिस्थिती हलकीची असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही योजनेमध्ये बसवतो। योजनेमध्ये बसवायचं नाव सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाचं ऑपरेशन इथं होणार नाही, तुम्हाला हायर सेंटरला बॉम्बे किंवा पुणे घेऊन जावं लागेल। त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी आल्यानंतर माझ्या रिस्कवर मी त्या मुलाला इथं ॲडमिट केलं संजय गांधी निराधार योजनेमध्ये। ते ऑपरेशन बसवलं आणि त्याचं ऑपरेशन झालं। पहिल्या दिवशी माझ्या हँडरायटिंगमध्ये त्यांनी लिहून घेतलं की या मुलाला हेड इंजुरी व हाताला फ्रॅक्चर आहे, जर पुढे चालून सांगितलं एक दोन दिवसानंतर किंवा दोन चार पाच महिन्यानंतर हात हलका पडला किंवा गँग्रीन झाला तर या सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहणार। मी लिहून दिलं की जे होईल त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही राहू। पण त्या दिवशी त्यांनी कुठल्याही पोटामध्ये त्याच्या काही इन्फेक्शन किंवा जखम या असं कुठलंही काही सांगितलं नव्हतं। काल अचानक मी नसताना त्या पेशंटच्या नातेवाईकडनं यांनी एका कुठल्या तरी फॉर्मवर सह्या घेतल्या, ते अशिक्षित लोक आहेत, त्यांच्या सह्या आणि अंके घेतले आणि ऑपरेशन केलं। ते ऑपरेशन केल्यानंतरही तो मुलगा आज सकाळपर्यंत उठून बसत होता, सर्व काही क्लिअर होतं। पण अचानक तो मुलगा 9:30 ते 10:00 दरम्यान वैद्य गवला। तर आमचा खेळाडू समाज बांधव व माझा असा संशय की सेवा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा कुठेतरी हलगर्जीपणा आहे। त्या हलगर्जीपणामुळे मुलगा दगावला आहे म्हणून याची सखोल चौकशी व्हा आणि दवाखान्यावर गुन्हा दाखल व्हा, त्याच्याशिवाय आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। आता 550 खेळाडू समाज बांधव आहेत, अजून जमा होतील, हजारोंनी इथं लोक जमा होतील। जर त्यांनी सविस्तर उत्तर किंवा सक्षम ठोस पुरावा कारण नाही दिल्यास डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही, एवढं सांगून माझे दोन शब्द संपडला होता। त्याला उपचारासाठी सेवा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आलं। तिथं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला हेड इंजुरी व हात फ्रॅक्चर आहे। त्याच्यानंतर हेड इंजुरीचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं म्हणून पेशंटच्या नातेवाईकांना त्यांनी डॉक्टरांनी 50,000 रुपये डिपॉझिट जमा करण्यास सांगितले। पण पेशंटच्या नातेवाईकांची परिस्थिती हलकीची असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही योजनेमध्ये बसवतो। योजनेमध्ये बसवायचं नाव सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाचं ऑपरेशन इथं होणार नाही, तुम्हाला हायर सेंटरला बॉम्बे किंवा पुणे घेऊन जावं लागेल। त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी आल्यानंतर माझ्या रिस्कवर मी त्या मुलाला इथं ॲडमिट केलं संजय गांधी निराधार योजनेमध्ये। ते ऑपरेशन बसवलं आणि त्याचं ऑपरेशन झालं। पहिल्या दिवशी माझ्या हँडरायटिंगमध्ये त्यांनी लिहून घेतलं की या मुलाला हेड इंजुरी व हाताला फ्रॅक्चर आहे, जर पुढे चालून सांगितलं एक दोन दिवसानंतर किंवा दोन चार पाच महिन्यानंतर हात हलका पडला किंवा गँग्रीन झाला तर या सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहणार। मी लिहून दिलं की जे होईल त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही राहू। पण त्या दिवशी त्यांनी कुठल्याही पोटामध्ये त्याच्या काही इन्फेक्शन किंवा जखम या असं कुठलंही काही सांगितलं नव्हतं। काल अचानक मी नसताना त्या पेशंटच्या नातेवाईकडनं यांनी एका कुठल्या तरी फॉर्मवर सह्या घेतल्या, ते अशिक्षित लोक आहेत, त्यांच्या सह्या आणि अंके घेतले आणि ऑपरेशन केलं। ते ऑपरेशन केल्यानंतरही तो मुलगा आज सकाळपर्यंत उठून बसत होता, सर्व काही क्लिअर होतं। पण अचानक तो मुलगा 9:30 ते 10:00 दरम्यान वैद्य गवला। तर आमचा खेळाडू समाज बांधव व माझा असा संशय की सेवा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा कुठेतरी हलगर्जीपणा आहे। त्या हलगर्जीपणामुळे मुलगा दगावला आहे म्हणून याची सखोल चौकशी व्हा आणि दवाखान्यावर गुन्हा दाखल व्हा, त्याच्याशिवाय आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। आता 550 खेळाडू समाज बांधव आहेत, अजून जमा होतील, हजारोंनी इथं लोक जमा होतील। जर त्यांनी सविस्तर उत्तर किंवा सक्षम ठोस पुरावा कारण नाही दिल्यास डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही, एवढं सांगून माझे दोन शब्द संपवले।